आत्ताचा जो आत्ताच्या घडीची जी सगळ्यात मोठी घडाम गेली दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू आहे ती आहे मराठा आरक्षणाची मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होतं तिथे आंदोलकांवरती लाठीचार्ज झाला लाठीचार्जा जबाबदार कोण किंवा लाठीचार्ज कोणाच्या आदेशामधील अशा वेगवेगळ्या -वेग गोष्टी खरंतर सध्या चर्चेला आहे पण मूळ मुद्दा मराठा आरक्षणाचा आहे अनेक नेते तिकडे भेटी देतात हा मुद्दा तुम्हाला वाटतं काही निकाली निघू शकतो अशी काही चिन्ह आहेत सध्या आज आपल्याला असताना पुन्हा एक असणारं दिसतं आहे की मराठा समाजातला एक वर्ग की मी ज्याचं मराठा समाजाचं वर्गीकरण करत असतो ते म्हणजे निजामी मराठा की ज्यांना सरदार क्या इनामदारा जागीरदारा अशा मिळालेल्या आहेत तो आणि दुसऱ्यामधला रयतेतला मराठा म्हणजे शिवाजी महाराजांबरोबर असणारा मराठा अशी ही जी मराठा समाजातली विभाजन आहे ही सोशल विभाजन सुद्धा आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की हे जे निजामी मराठी आहेत हे असणार रयतीतल्या मराठ्यांच्या मुली करत नाहीत हा सुद्धा ताबू आहे रोटी बेटी व्यवहार नसतो व्यवहार आहे पण बेटी व्यवहार नाही बरं त्या सगळ्या रोटी रोटी व्यवहार आहे पण बेटी व्यवहार नाही आणि त्याच्यामुळे एवढी वर्ष महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं राजवट असताना गरीब मराठा म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल रयतेतला मराठा याच्याकडे असणारं पूर्णपणे दुर्लक्ष झालं एकंदरीत हा जो मोगलाई मराठा जो आहे किंवा इतिहासाला निजामी मराठा जो आहे तो उदासीन राहिलेला आहे या मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं कारण का शिक्षण सम्राट साखर सम्राट डी सी सी बँकेचे सम्राट कोऑपरेटिव्हचे सम्राट असे हे सगळे झालेले आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे इतर मारा, इतर म्हणजे रयतेतल्या मराठाकडे बघण्याची वेळ आलेली नाही आणि म्हणून आपण बघत असाल की रयतेतला मराठा हा आ, सेंटर स्टेजवरती यायला तो ना ह्यानं त्या तऱ्हेने असायला प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो आणि आज आपल्याला दिसतं की रेंगे पाटील यांचं जे आहे ते उपोषणाला बसलेले आहेत त्या निमित्ताने पुन्हा असणारं एक वादळ उभं राहिलेलं आहे आणि तो फॉर्म्युला जोपर्यंत नाही तोपर्यंत तुम्ही तो प्रश्न असणारा कोर्टाच्या आयरणीवरती घेऊन जाऊ शकत नाही तो, ना तो तुम्ही असा फक्त असणारा आंदोलनाच्या आयरणीवरती आणता आणि आंदोलनाच्या आयरनीवरती आल्यानंतर आपल्याला असं दिसते की भाऊक समूह जो आहे तो समूह भाऊक होतो कारण का त्याला असं वाटतं की मला जर नोकरी लागली तर माझं अर्धविश्व दारिद्र्य संपेल असं त्याला वाटतंय आणि त्या आशेमुळे तो ह्या आंदोलनामध्ये उतरतो अशी परिस्थिती